लढण्यासाठी आवश्यकता असते एका धारधार शस्त्राची आणि तेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेले आहे जे तुम्हाला तुमच्या या प्रवासामध्ये मद नक्कीच मदतशीर ठरणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे एम पी एस सी दोन हजार एकोणीस राज्यसेवा दोन हजार एकोणीस या परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम आलेले प्रसाद चौगुले सर यांची बुक लिस्ट कारण जेव्हापासून राज्यसेवा दोन हजार एकोणीसचा रिझल्ट आला तेव्हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेली गोष्ट हीच की फर्स्ट अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रामध्ये फर्स्ट येणं आणि त्याचबरोबर अगदी कमीत कमी पुस्तकामध्ये फर्स्ट रँक मिळवणं हे खरंच शक्य आहे का तर अर्थातच प्रसाद चौगुले सरांची जी बुक लिस्ट आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि कदाचित फर्स्ट टाइम ही बुक लिस्ट तुम्ही पाहणार असाल तर ही बुक लिस्ट फक्त तुमच्यासाठी तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिलेबस माहिती असेल तर आपण राज्यसेवा प्रीसाठीची लिस्ट आत्ता पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन्ससाठीची लिस्टसुद्धा अवेलेबल करून देईन तर इतिहास या विषयासाठी प्राचीन इतिहासामध्ये पूर्वपरीक्षेवरती बराच भर दिला जातो तर मिनिमम बुक्स वापरून मॅक्झिमम रिव्हिजन करायला पाहिजे असं जरांचं म्हणणं आहे कारण कॉस्ट uh, टू बेनिफिट रेशो जो आहे तो इतिहासच्या दृष्टीने प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने थोडा कमी आहे तर प्राचीन इतिहाससाठी त्यांनी जे बुक रेफर केलेला आहे ते म्हणजे सहावी स्टेट बोर्डचं बुक मराठी त्याचबरोबर ल्युसेंट जी के इंग्लिश मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी सातवीच जे बोर्ड स्टेट बोर्डचं बुक आहे तर ते त्याचबरोबर लुसेंट जी स्पेक्ट्रमचं बुक ते रेफर करतात अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे इंग्लिशमधलं किंवा आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर आणि वेल्हेकर यांचं मराठी मधलं हे बुक आहे किंवा भारताचा इतिहास हे कोळंबे सरांचं बुक आहे तर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की आय प्रेफर दिस शॉर्ट अँड स्वीट म्हणजे त्यांनी जे बुक रेफर केलेलं होतं तर ते बुक त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात की कोळंबे सरांचं बुक जर तुम्ही यूज केलं तर ते शॉर्ट पण आहे शॉर्ट अँड स्वीट असं आपण म्हणू शकतो तर अगदी छोटंसंच बुक आहे ते तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरू शकता म्हणजे जर आतापर्यंत तुम्ही याच डाऊटमध्ये असाल की मी कोळंबे सरांचं बुक वाचू की नको वाचू तर आता तो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल त्यानंतर जर आपण भूगोलसाठी त्यांची लिस्ट पाहिली तर स्टेट बोर्डचे त्यांनी सांगितलेले आहेत सातवीपासून पासून पर्यंतचे हे तुम्हाला वाचायचेच आहेत हे मस्ट आहेत ओके प्राकृतिक भूगोलाचा जर विचार केला तर एन सी आर टी फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी हे इंग्लिशमधलं बुक आहे किंवा मग सौदी सरांचं जे बुक आहे महाराष्ट्राचं भूगोल आपण बघू शकतो ते सरांचं बुक छान आहे सौदी सरांचं भारताच्या भूगोलाच्या बाबतीत इंडिया फिजिकल एनवॉमेंट एन बुक आहे किंवा भूगोल व वा पर्यावरण सौदी सरांचं मराठीचं बुक आणि जगाच्या भूगोलाचा जर विचार केला तर अकरावीचं स्टेट बोर्ड हे तुम्हाला वाचायचंच आहे भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं टॉपिक वाईज जे आहे म्हणजे जे टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे तर ता त्यानुसार ते बुक तुम्हाला रेफर करायचं आहे पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलवरती थोडे कमी प्रश्न विचारले जातात पॉलिटीचा विचार केला तर माहितीचे आपल्याला की दोनच बुक आहेत त्याच्यामधलं सरांनी जे रेफर केलेलं आहे ते आहे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत यांचं इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये हे अवेलेबल आहे तर ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते बुक तुम्ही वापरू शकता पंचायत राजसाठी परीक्षेसाठी लक्ष्मीकांत मधील पंचायत राज या टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे ओके इकॉनॉमिक्ससाठी सामाजिक आणि आर्थिक विकास म्हणून किरण देसले सरांचं जे बुक आहे ते किंवा अर्थशास्त्र म्हणून रंजन कोळंबे सरांचं जे बुक आहे ते बुक तुम्हाला रेफर करायचं आहे त्यानंतर पर्यावरण या घटकावरती राज्यसेवा पूर्वपरीक्षेला सुद्धा प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी शंकर आय ए पर्यावरण इंग्लिश जे बुक आहे ते किंवा तुषार घोडपडे घोरपडे सरांचं जे आहे पर्यावरण म्हणून बुक मराठीमधलं तर ते तुम्ही रेफर करू शकता विज्ञान या विषयाचा जर विचार केला तर विज्ञान हा अतिशय महत्वाचा विषय आहे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कारण पूर्व परीक्षेमध्ये सर्वाधिक भर हा विज्ञानवरती किंवा सर्वाधिक क्वेश्चन जे आहे ते विज्ञान या विषयावरती विचारले जातात मग त्यासाठी आपल्याला बुक्स कोणते रेफर करायचे आहेत जे स्टेट बोर्डचं बुक्स असतात आपली क्रमिक पुस्तकं त्याच्यामध्ये आठवी ते दहावी पर्यंतचं इंग्लिश किंवा म मराठी जे कोणतं तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही रीड करू शकता आणि सामान्य म्हणून सचिन भस्के सरांचं एक बुक आहे तर ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहेत जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही फॉलो करू शकता त्याचबरोबर सामान्य विज्ञानसाठी अनिल कोलते सरांचं एक बुक आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता त्यानंतर आपला पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी सर सजेस्ट करतात की कमीत कमी वाचून तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रोज वर्तमानपत्र पण त्याच्यामध्ये पण वर्तमानपत्र कोणती तर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स पण पर... वर्तमानपत्र वाचताना घ्यायची काळजी म्हणजे दिवसभरातून जास्तीत जास्त तुम्ही वीसच मिनिटं वर्तमानपत्रांसाठी दिली पाहिजेत अदरवाईज बरेच विद्यार्थी तीन तीन चार चार तास बुक्स वाचत बसतात सॉरी वर्तमानपत्र वाचत बसतात तर त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वीस मिनिट द्या असं सर तुम्हाला सजेस्ट करतात करंट अफेअर्सचे काही मॅग्झिन्स आहेत त्याच्यामध्ये परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन किंवा ज्ञानदीप एक्सप्रेस ही जे मॅग्झिन्स आहेत ती तुम्ही वापरू शकता अभिनव इयर बुक जे आहे ते रिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकतं त्यानंतर प्रश्न येतो सी सॅटचा जो की आपला राज्यसेवेचा पेपर दोन असतो पूर्व परीक्षेसाठी तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सराव आणि रोज सराव हेच सी सॅट मधल्या यशाचं गमक आहे आणि हे ऑलरेडी प्रत्येक टॉपरनी सांगितलेलं आहे पण आपल्याला परत नवीन येणाऱ्या टॉपरकडून ऐकायचं असतं तर हे सर सुद्धा तेच सांगतात ते, प्रसाद सरांचं म्हणणं तेच आहे आयोगाचे मागील पेपर जे आहेत ते व्यवस्थित वेळ लावून सोडवा म्हणजे दोन हजार बारा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे सी सॅटचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे टायमिंग लावून व्यवस्थित सोडवायचे आहेत त्याचबरोबर टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल किमान वीस टेस्ट पेपर सोडवायचा तरी तुम्ही टार्गेट ठेवा कॉम्प्रिहेन्शनसाठी आयोगाचे मागील पेपर आणि टेस्ट सिरीजचे पेपर हे तुम्ही कॉम्प्रिहेन्शनसाठी वापरू शकता अंकगणितासाठी प्रमोद चौगुले सरांचं ज्ञानदीप प्रकाशन मराठी किंवा आर एस अगरवाल यांचं इंग्लिश ओके आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रमोद चौगुले सर ज्ञानदीप प्रकाशन मराठी किंवा आर एस अगरवाल इंग्लिश अशा पद्धतीने तुम्ही सी सॅट चा अभ्यास करू शकता तर ही होती प्रसाद चौगुले सरांची राज्यसेवा प्री साठीची बुकलिस्ट आता आपल्याकडे राज्यसेवेसाठी खूप कमी कालावधी राहिलाय सो अजिबात वेळ वाया न घालवता याच्यातली जे बुक्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर पटकन ते बुक्स तुम्ही उघडा आणि वाचायला लागा आता नवीन बुक्स विकत घेण्याच्या भानगडीत पडू नका जे विद्यार्थी नेक्स्ट इयरसाठी म्हणजे दोन हजार एकवीससाठी साठी प्रिपरेशन आहेत तर ता त्यांनी स्वतःचे बुक्स खरेदी करताना या बुक लिस्टचा आधार घ्यावा आणि तेवढेच लिमिटेड बुक्स सिलेक्ट करून तेवढ्याच बुकचा व्यवस्थित अभ्यास करावा राज्यसेवा मुख्यसाठी प्रसाद सरांनी कोणते बुक्स वापरले होते याचा एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो त्यासाठी तुम्हाला so, काय करावं लागेल वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आता वेळ वाया घालवू नका जोरात अभ्यासाच्या तयारीला लागा ओके आजचं जर लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स